नमस्कार। महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे, कारण भाजपामधील अनेक आमदार हे सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा समोर येत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे काही आमदार हे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाला मोठं खिंडार पाडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केली आहे। भाजपच्या काही आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे। भाजप आमदारांचा पक्ष प्रवेश पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे, तर काही आमदार हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे। त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोठी रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही आमदारांनी राष्ट्रवादीमध्ये तर काही आमदारांनी स्थानिक परिस्थिती पाहता शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। भाजपमधील कोणते आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करणार हे अद्याप समजू शकले नाही, त्यामुळे ते आमदार कोण याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत।